आपल्या घरात सुख समाधान नांदावं असं प्रत्येकाला वाटतं, पण त्यासाठी नक्की करायचं काय ते कळत नाही. चला बघूया की घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी नक्की काय करायला हवं. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. खरं तर आपलं कल्याण करणारा, आपल्याला सुखशांती मिळवून देणारा देव आपल्या घरातच असतो, पण आपण मात्र काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे आपला देव इतरत्र शोधत असतो. आणि हा देव म्हणजे वास्तुपुरुष. प्रत्येक घरात हा देव वसतच असतो, परंतु त्याला सदैव प्रसन्न करून घेण्यासाठी घरातलं वातावरण मंगलमय, पवित्र आणि आनंदी ठेवून शांतता राखली पाहिजे. घरात कोणावरही अत्याचार, अन्याय होता कामा नये. कोणाचीही छळवणूक, कचकच असं काहीही होता कामा नये. आणि अपवित्र गोष्टी सुद्धा घरात घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी बिछाण्यातच बसून दोन्ही हात जोडून श्रद्धापूर्वक श्री वास्तुपुरुषाय नमहा असं म्हणून वंदन केलं पाहिजे. रोज नैवेद्य दाखवून दर गुरुवारी आणि अमावस्येला धूप जाळला पाहिजे. घरात देवाचे जेवढे काही फोटो प्रतिमा असतील त्या सगळ्यांना सुगंधी पुष्पमाला घालाव्या. रोज तिने सांजेला रामरक्षा भीमरूपी अशी स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावी. त्याचबरोबर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्र घरातील प्रत्येकाने रोज कमीत कमी 5 मिनिटं तरी म्हणावे. मोठ्या आवाजात म्हटल्यास अधिक उत्तम परिणाम होतो. घरात कोणीही कधीही दारू पिणार नाही, एकमेकांना घालून पाडून बोलणार नाही, टोमणे मारणार नाही, घरात आलेल्या अतिथींचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. असं केल्याने केवळ 4-5 महिन्यातच घरात सत्वगुणयुक्त अशा आनंद लहरी खेळू लागून घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो आणि घर सुख समाधानाने भरून जाते. तुम्ही नवीन घरात प्रवेश केला असेल तर वास्तुतज्ञांकडून देवघरासाठी निश्चित दिशा त्यावेळी ठरवून घेणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी देवघर करावं. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 2 किंवा 3 देवघरं नसावीत. देवघर हा ऊर्जेचा एक मोठा स्रोत असल्याने तो जागोजागी पसरलेला नको. घरात जागोजागी देवतांची चित्र ठेवणं चांगलं नाही. देवघरात एकाच ठिकाणी आणि निश्चित जागीच ती असायला हवीत. वास्तुशास्त्रातील नियमांप्रमाणे घरामध्ये देवांकरता असलेल्या स्थानी देवदेवतांची चित्र तसबिरी लावल्याने मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. तुम्ही पूजा करत असताना तिथे कोणी अतिथी आला तर ते शुभ असतं. त्या अतिथीचा योग्य तो पाहुणचार करायला हवा, त्याला खायला प्यायला द्यायला हवं. आणि संध्याकाळची पूजा करत असताना एखादी सुवासिनी आली तर ते अतिशय भाग्याचं लक्षण आहे. आपल्या घरात साक्षात लक्ष्मीने प्रवेश केला आहे असं समजून तिचा आदर सत्कार करावा. दिसायला छोट्या छोट्या दिसणाऱ्या या गोष्टींचं पालन केलं तर आपल्या घरातली उदासीनता निघून जाते, घरातला वास्तुपुरुष जागृत होतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदायला वेळ लागत नाही. सूर्याची ऊर्जा जेव्हा आपल्या घरात जास्त प्रमाणात प्रवेश करते तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, घरामध्ये आनंद आणि शांतता राहते. त्यामुळे सूर्यभ्रमणाच्या दिशांच्या आधारे तुम्ही घराची वास्तू तयार केली असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळतील. वास्तू आणि सूर्य यांचं अनोखं नातं सांगितलं आहे. सूर्याच्या हालचाली लक्षात घेऊन दिशांशी संबंधित वास्तूचे नियम बनवण्यात आले आहेत, जेणेकरून सूर्याची ऊर्जा तुमच्या घरात अधिक प्रमाणात प्रवेश करू शकेल, जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून घरात आनंदाचं वातावरण राहील. त्यामुळेच सूर्यभ्रमणाच्या दिशांचा विचार घर सजवताना करणं आवश्यक आहे. सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजेच रात्री 3 ते 6 वाजेपर्यंतची, याला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. यावेळी सूर्य घराच्या उत्तर पूर्व भागात असतो. हा काळ चिंतन आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे ईशान्य दिशेला तुमचे पूजाघर अर्थात देवघर तुम्ही बनवायला हवे. सकाळी 6 ते 9 या वेळात सूर्य घराच्या पूर्व भागात असतो, त्यामुळे घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पडेल अशा पद्धतीने घराची रचना करावी. असं मानलं जातं की ज्या घरांमध्ये सकाळचा सूर्यप्रकाश येतो त्या घरांमध्ये लोक आजारांपासून दूर राहतात. त्यामुळे वास्तूमध्ये सकाळी घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडण्यात सुद्धा सांगण्यात येतं. सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत सूर्य घराच्या अग्नेय दिशेला असतो. ही वेळ आंघोळीसाठी आणि स्वयंपाकासाठी योग्य आहे. यांचे स्थान अग्नेय दिशेला असावे, जेणेकरून तिथे सूर्यप्रकाश असेल तरच ते कोरडे आणि निरोगी राहू शकेल. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत विश्रांतीचा काळ असतो.
आता सूर्य दक्षिणेला आहे, त्यामुळे बेडरूम या दिशेला बनवावी आणि बेडरूममध्ये पडदे गडद रंगाचे असावेत, असं म्हटलं जातं की यावेळी सूर्यातून धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरणं बाहेर पडतात आणि त्यामुळेच गडद रंगाचे पडदे त्या किरणांपासून तुमचं संरक्षण करतात. अभ्यास आणि कामाची वेळ दुपारी 3 ते 6 अशी असून त्यावेळी सूर्य नैऋत्य भागात असतो, त्यामुळे अभ्यासाची खोली किंवा पुस्तकालय हे या ठिकाणी बनवणं उत्तम आहे. संध्याकाळी 6 ते 9 ही वेळ खाणं, बसणं आणि अभ्यास करणं यासाठी योग्य आहे, त्यामुळे घराचा पश्चिम कोपरा जेवणासाठी किंवा दिवाण खाण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. यावेळी सूर्य पश्चिमेला असतो. रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंत सूर्य घराच्या वायव्य दिशेला असतो. ही जागा बेडरूमसाठी सर्वात उपयुक्त आहे. मध्यरात्री ते 3 वाजेपर्यंत सूर्य घराच्या उत्तरेला असतो. हा काळ अत्यंत गुप्त आहे. मौल्यवान वस्तू किंवा दागिने इत्यादी ठेवण्यासाठी ही दिशा आणि वेळ उत्तम मानली जाते. आता वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या या सगळ्याच गोष्टींचा अवलंब आपल्याला आपल्या घरात करता येईल असं नाही, पण त्यातल्या काही गोष्टी जरी आपण केल्या तरी सुद्धा आपली प्रगतीच प्रगती होईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.